आजची रेसिपी बघण्याअगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार, वंदनाज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे चॉकलेट कलाकंद मोदक. त्यासाठी लागणारे साहित्य: दूध, पनीर, साखर, पिस्ता, कोको पावडर, तूप, मीठ, व्हॅनिला एसेन्स. इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतले आहे. ते अर्धे आटले की आपण त्यामध्ये 200 ग्रॅम पनीर घालूया. पनीर इथे मी किसणीने बारीक किसून घेतले आहे, त्यामुळे दूध आणि पनीर व्यवस्थित एकजीव होईल. हे मिश्रण आपले आता एकजीव झाले आहे. त्यामध्ये अर्धा कप साखर घालूया. साखरही व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे. आता त्यामध्ये आपण एक छोटा चमचा तूप घालूया. तुमच्या मोबाईल स्क्रीनवर टॉप राईट कॉर्नरला कार्ड आले असेल त्याला क्लिक करा. तुम्हाला माझ्या आधीच्या रेसिपीचे नोटिफिकेशन आले असेल तेही तुम्ही नक्की बघा. तूपही व्यवस्थित मिक्स झाले आहे. 2 छोटे चमचे कोको पावडर घालत आहे. कोको पावडर ही आपली आता व्यवस्थित मिक्स झाली आहे. इथे आपण गॅस मीडियम हीटवरच ठेवला आहे. आता 1 छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स आणि चिमूटभर मीठ, यामुळे आपल्या कलाकंद मोदकाला खूप छान चव येईल. आता हे मिश्रण व्यवस्थित आटत चालले आहे. चमच्याने ते आपण सारखे मिक्स करून घेऊया, त्यामुळे ते लवकर आटले जाईल. चॉकलेट लहान मुलांना विशेष प्रिय आहे, त्यामुळे ही रेसिपी लहान मुलांना तसेच तुमच्या घरच्यांनाही खूप आवडेल. गणपती बाप्पाचा हा नैवेद्य सर्वांनाच विशेष प्रिय आहे. आपले आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव होत आले आहे. कढाई व्यवस्थित सोडत आहे. ते अजून घट्ट झाले की आपण गॅस बंद करूया आणि थंड झाले की मोदक बनवायला घेऊया. मोदकाच्या छोट्या साच्यातून आता आपण मोदक बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी मोदक साच्याला आधीच तूप लावून घेतले आहे. मोदक साच्यामध्ये पिस्त्याची पावडर घातली आहे, ती व्यवस्थित दाबून घेतली आहे आणि त्यात कलाकंद मिश्रणाचा छोटा गोळा तयार करून तो बोटांच्या साह्याने व्यवस्थित साच्यामध्ये आपण बसवून घेतला आहे. अशा प्रकारे हा आपला मोदक तयार झाला आहे. तो साच्यातून बाहेर काढूया. हे बघा किती पिस्ताचा आणि चॉकलेटचा रंग आणि आकार ही किती छान त्याला मोदकाला आला आहे. अशा प्रकारेच आपण बाकीचे मोदकही बनवून घेतले आहेत. थोडं त्यामध्ये पिस्ता दाबून भरायचा आहे आणि नंतर कलाकंद मिश्रण व्यवस्थित बोटाच्या साह्याने दाबून आता आपण हे मिश्रण आपण भरले आहे. जास्तीचे जर मिश्रण बाहेर आले असेल तरी काढून टाकायचे आहे. साच्यामधून आता आपण हा मोदक बाहेर काढून घेऊया. जितका त्याचा रंग छान आहे तितकेच हे मोदक खायलाही खूप सुरेख लागतात. हे मोदक तुम्ही संकष्टी, अंगारखी आणि गणेश चतुर्थीला नक्की बनवून बघा. तयार आहेत आपले गणपती बाप्पा विशेष प्रिय चॉकलेट कलाकंद मोदक. धन्यवाद हा व्हिडिओ पाहण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर वंदनाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.